हाय फ्रेंड्स एम पी सी स्मार्ट लर्निंगमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरण मराठी टीवागरन। व्याकरणाच्या संदर्भात तुम्ही तिसरी टेस्ट घेऊन आलेलो वर्णांची उच्चारस्थाने या वर्णांच्या उच्चारस्थानामध्ये आपण तालव्य उच्चारस्थान आहे की दंत तालव्य उच्चारस्थान आहे तालवे म्हणजे काय आणि दंत तालव्य उच्चारस्थान म्हणजे काय त्याआधी लक्षात घेऊया तालवे म्हणजेच ज्या वर्णांचा उच्चार हा य युक्त होत असेल य त्याला तालव्य वर्ण असं म्हटलं जाईल आणि ज्या वर्णाचा उच्चार अ किंवा आयुक्त होत असेल तर त्याला दंतताला विवर्ण असं म्हटलं जाईल फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये व्यंजने जर लक्ष घेतले तर कप असून तर घडपर्यंत त्यातील च छ ज झ म्हणजेच च छ ज आणि झ जा। हे झाले इययुक्त जे आपल्या वर्णमालेमध्ये आहे मात्र काही असे शब्द आहेत की त्यामध्ये त्या, च त्या, त्या, ज झ असे अयुक्त येत असतात म्हणजेच काय ययुक्त आणि अयुक्त असे दुहेरी जर लक्ष घेतले तर त्याच्यावर जे वर्ण उच्च स्थानी आहे ते क्रमशः तालवे आणि दंत तालव्य असे ठरतात यावरून आपला पहिला क्वेश्चन आपण घेणार आहोत खालीपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंत दंततालवे आहे एक झरा दुसरं ऑप्शन आहे चंद्र तिसरा ऑप्शन आहे छत्री आणि चौथा ऑप्शन आहे जन्म झरामधला झ अयुक्त येतो चंद्रामधला च ययुक्त येतो छत्रीमधला छ ययुक्त ये येतो जन्ममधला ज हा ये युक्त येतो विचारलं काय तर दंत तालवे दंत तालवे हा किंवा अ किंवा आयुक्त असतो म्हणून पहिला ऑप्शन राईट येतं दुसरा प्रश्न आहे जावई शब्दातील ज हा वर्ण रिकामचा का प्रकारचा आहे जावई जाऊ मधला जा हा आयुक्त आहे आयुक्त असणारा कोणताही वर्ण हा दंत तालव्य असतो अ किंवा आयुक्त असणारा फर्स्ट ऑप्शन आहे दंत्य सेकंड ऑप्शन आहे ओष्ठ्य थर्ड ऑप्शन आहे तालवे आणि चौथा ऑप्शन आहे दंत तालवे आयुक्त जा असल्याकारणाने चौथा ऑप्शन दंत तालवे हे राईट आहे प्रश्न तिसरा जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे जमाव जमावमधील ज हा अयुक्त येतो अ किंवा आयुक्त असणारा कोणताही वर्ण किंवा व्यंजन हे दंत तालव्य असतं म्हणून फर्स्ट ऑप्शन आहे तालव्य सेकंड ऑप्शन आहे मृदन्य थर्ड ऑप्शन आहे दंत तालव्या आणि चौथा ऑप्शन आहे कंठ तालव्य अयुक्त हा ज असल्याने ते दंत तालव्य आहे म्हणून थर्ड ऑप्शन राईट आहे चौथा प्रश्न आहे चरित्र या शब्दातील च हा कोणत्या प्रकारचा आहे चरित्रामधील च हा ययुक्त आहे ययुक्त असणारा कोणते वर्ण हा तालव्य असतो जो वर्णमालेमध्ये येत असतो तालव्य ऑप्शन आहे फर्स्ट दंततालवे सेकंड आहे तालवे थर्ड आहे दंतोष्टे आणि चौथा आहे कंटोष्ठे ऑप्शन लक्षात घेता सेकंड ऑप्शन भराईट येतं पाचवा प्रश्न आहे जन या शब्दातील ज हा कोणत्या प्रकारचा आहे जनचा उच्चार ये युक्त होतो युक्त कोणताही वर्ण हा तालव्य असतो जो वर्णमालेमध्ये येत असतो एक दंत्य दोन तालव्य तीन दंत आणि चार यापैकी नाही जनमधील ज हा तालवे वर्ण आहे म्हणून सेकंड ऑप्शन राईट आहे प्रश्न सहावा झाड या शब्दाचा उच्चार खालीपैकी कोणत्या उच्चारस्थाने या प्रकारात मोडतो झाडमधील झा हा आयुक्त येतो अ किंवा आयुक्त असणारा वर्ण हा केव्हा दंततालव्य असतो फर्स्ट ऑप्शन आहे ओष्ट्य सेकंड ऑप्शन आहे दंत्य थर्ड ऑप्शन आहे तालवे आणि चौथा ऑप्शन आहे दंत तालवे झाड यामधील आ हा उच्चार होतो म्हणून फोर्थ ऑप्शन दंत हे राईट आहे प्रश्न सातवा दंततालव्य किंवा दंतमुलीय वर्णांचा गट निवडा दंततालव्याला दंत सुद्धा असं म्हटलं जातं फर्स्ट ऑप्शन आहे चंद्र चकोर चादर सेकंड ऑप्शन आहे जंग जंगल जनता आणि जग थर्ड ऑप्शन आहे जावई जात आणि जनाबाई चौथा ऑप्शन आहे छत्री छाती आणि छान यामधील दंततालव्य किंवा दंतमुलीय वर्णांचं उच्चारता उच्चार हा जर अ किंवा आयुक्त जर असेल तर ते काय असतं तर दंत तालव्य असतं दंत तालव्य दंत तालव्य ऑप्शन लक्षात घेता जावईमधील जा आयुक्त आहे जातमधील जा आयुक्त आहे आणि जनाबाईमधील ज हा अयुक्त आहे अ किंवा आयुक्त असणारा कोणताही वर्ण हा दंत तालव्य असतो म्हणून थर्ड नंबरचा ऑप्शन राईट आहे प्रश्न आठवा योग्य विधान ओळखा का पहिलं विधान आहे अ जमाव या शब्दातील ज हा वर्ण दंत मुली आहे जमाव ज मधील अ आहे म्हणून दंतमुली आहे हे राईट आहे सेकंड ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन आहे ब झरा या शब्दातील झ हा वर्ण दंत आहे झरा झरामधील ज हा अयुक्त आहे अयुक्त असेल तर दंत स्वर्ण होतो म्हणून ब सुद्धा राईट येतं तिसरं विधान आहे क चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने तालवी आहे चंद्र ययुक्त आहे च आणि जगमधील सुद्धा ययुक्त आहे ययुक्त असेल तर ती जी व्यंजन आहेत तालवे असतात म्हणून क च विधानसुद्धा राईट आहे ड विधान जनाबाई व जावई यातील पहिली व्यंजने वत्स्र आहे जनाबाईमधील ज हा अयुक्त आहे आणि जावयमधील जा हा आयुक्त आहे अ किंवा आयुक्त असणारे कोणते व्यंजन हे दंत तालव्य असतं त्याला दंतमुली असं म्हटलं जातं आणि सोबतच वत्स असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून ड विधानसुद्धा राईट आहे ऑप्शन नंबर एक अ व ब ऑप्शन नंबर दोन ब व क ऑप्शन नंबर तीन ब क व ड आणि ऑप्शन नंबर चार अ ब क व ड यातील चारही विधाने बरोबर असल्याने चौथं ऑप्शन हे राईट येतं प्रश्न नव्वा दंततालवे वर्ण असणाऱ्या शब्दांचा पर्याय ओळखा दंततालवे वर्ण विचारण्यात आलेला आहे दंततालवे हा केव्हा अ किंवा आयुक्त असतो फर्स्ट ऑप्शन आहे जग जगमधील ज हा ययुक्त आहे ययुक्त असणारा हा तालवे येतो तालवे हे ऑप्शन येणार नाही सेकंड आहे चांदोबा चांदोबामधील चा हा आयुक्त आहे आयुक्त असेल तर तो दंत असतो दंततालवे मधील जे हा ययुक्त आहे ये युक्त जर असेल तर तालव्य येतो झेलमधील झे हा ययुक्त आहे ययुक्त असेल तर तालव्य येतो ऑप्शन लक्षात घेता पहिल्या याच्यामध्ये तालव्य आहे सेकंडमधील चा हा दंत तालव्य आहे थर्ड ऑप्शनमधील जे हा तालव्य आहे आणि फोर्थमधील झे हा तालव्य आहे दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा असं विचारण्यात आलेला आहे म्हणून सेकंड नंबरचा ऑप्शन राईट आहे प्रश्न दहावा चक्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे फर्स्ट ऑप्शन आहे तालव्य सेकंड ऑप्शन आहे मृदन्य थर्ड ऑप्शन आहे दंत तालव्य आणि फोर्थ ऑप्शन आहे कंठ चक्र चक्रामध्ये च हा ययुक्त आहे ययुक्त जर असेल तर तो वर्ण किंवा तो व्यंजन हा तालव्य असतो तालव्य म्हणून फर्स्ट ऑप्शन राईट येतं